हॅलो एवरीवन, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कुक विथ शुभांगी मराठी या माझ्या रेसिपी चॅनलमध्ये. दिवाळी स्पेशल आज आहे भाऊबीज, आणि आपल्या भावासाठी मी तुमच्यासोबत शेअर करतीये एक अशी युनिक रेसिपी जी झटपट 10 मिनटामध्ये बनते आणि फक्त दोनच साहित्यामध्ये ही जबरदस्त आणि सुपर टेस्टी बर्फी बनते, जी तुम्ही पहिल्या वेळेसही परफेक्ट बनवू शकता. चला तर मग बनवूया खव्याची बर्फी. यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेली आहे. यात मी टाकतेय 2 वाट्या खवा. शक्यतो ही बर्फी बनवताना नॉनस्टिकच्या भांड्याचा वापर करावा, जेणेकरून आपला जो खवा आहे तो खाली लागणार नाही, चिटकणार नाही आणि सहज आपण ही बर्फी बनवू शकू. 1-2 मिनटं खवा फ्राय केल्यानंतर यात मी टाकते 1 वाटी साखर. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला कितपत गोड बर्फी हवी आहे त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण ठरवू शकता. मी 2 वाट्या खव्याला 1 वाटी साखर वापरलेली आहे. आता याला असंच सतत हलवत आपण ही साखर विरघळूपर्यंत, म्हणजे ही साखर मेल्ट होईपर्यंत हलवत राहणार आहोत. ही सर्व प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरती करायची आहे. गॅसची फ्लेम जर आपण हाय ठेवली तर खव्याचा कलर चेंज होतो. तुम्ही पाहू शकता आपली साखर विरघळल्यामुळे आपला खवा हलकासा पातळ झालेला आहे आणि दाणेदारही दिसतो आहे. पण ही सर्व प्रोसेस मी लो फ्लेमवरती केलेली आहे. आपण याला अजून असंच थोड्या वेळ हलवणार आहोत. आता यात मी टाकतीये 1 चमचा वेलदोड्याची पूड, तसेच कट केलेले बादाम आणि काजू आणि कट केलेले पिस्ते. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात टाकू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात खोबऱ्याचा खिसही घालू शकता. हे सर्व मिक्स करू आणि अजून 5-10 मिनटं आपण याला फ्राय करू. आपली बर्फीसाठी बॅटर रेडी आहे नाही हे चेक करण्यासाठी एका बाउलमध्ये आपण 2-3 ड्रॉप काढून घेऊ आणि हलकेसे थंड झाल्यावर याचा एक गोळा बनवून बघू. जर याचा गोळा झाला म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट आहे, आणि गोळा जर नाही झाला तर आपल्याला परत हे बनवावं लागेल. आपण चेक करू तर आपलं बॅटर अजून हलकंसं पातळ आहे, याचा गोळा झालेला नाही. तर आपण याला अजून 5 मिनटं हलवत आपण परतवलं आहे. तुम्ही पाहू शकता हे पॅन सोडतंय म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट रेडी आहे. हे हलकंसं पातळ जरी दिसत असलं तरी नंतर घट्ट होतं. तर मी इथे एका ताटाला बटर पेपर लावलं आहे, त्यावरती तूप लावलेलं आहे आणि आता हे बॅटर मी याच्यावरती टाकतेय. बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेन ताटावरही तूप लावून याला पसरवू शकता. तर हलकंसं याला असं टॅप करत आपण प्लेन करत एका चमच्याच्या मदतीनं तुम्हाला कितपत जाड आणि पातळ वडी हवी आहे त्यानुसार याला आपण असं सर्व बाजूनी प्लेन बनवून थापून घेणार आहोत. याला आपण असं थापल्यानंतर 10 ते 15 मिनटं तसंच ठेवूया, नाहीतर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. तर आपण याला थंड होण्यासाठी, सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता माझे हे जे बॅटर आहे ते सेट झालेलं आहे बर्फीसाठी. आता यावर मी लावते चांदीचा वर्क. तुमच्याकडे जर चांदीचा वर्क नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स कट करून तेही यावरती लावू शकता. तर मी सर्व बाजूनी अशा पद्धतीने चांदीचा वर्क लावून घेते. यामुळे रिच लुकिंग दिसतं, टेस्टमध्ये काही फरक पडत नाही. तुम्ही ड्रायफ्रूट्सही लावू शकता. आता याच्या मी छोट्या छोट्या वड्या कट करून घेते. तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि पटकन झटकन अशी होणारी ही आपली रेसिपी आहे. तर छोट्या मोठ्या जशा तुम्हाला आवडतील तशा पद्धतीने तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता. आणि खव्याचे असल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते. एक वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, 100% तुम्हाला ही रेसिपी आवडेल. मी तुम्हाला एक काढून दाखवते. एकदम सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळणारी आणि टेस्टला तर जबरदस्त अशी आपली ही बर्फी तयार आहे. मी दुसरी एक दाखवते तुम्हाला. तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि छान दिसतीये. तर अशा पद्धतीने तुम्हीही बनवू शकता. तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.